हातकणंगले तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यात चालू वर्षी प्रतिवर्षाच्या तुलनेत पावसाचं प्रमाण अत्यल्प झालं. भुईमूग, सोयाबीन, हायब्रिड, उडीद, मूग, भात यासह ऊस पिकाची वाढ न झाल्यानं शेतकरी वर्ग चिंतेत आहे. कूपनलिका, विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. भविष्यात उन्हाळा भीषण असणार आहे. परिणामी पाण्याची कमतरता भासणार आहे हे निश्चित असून झालेलं नुकसान व निकृष्ट पिकांच्यामुळं शेतीपूरक व्यवसाय अडचणीत आले आहे. त्यामुळे वाढणारी महागाई, बेरोजगारी लक्षात घेता ऊस, सोयाबीन, भात, भुईमूग इत्यादी पिकांना हमी भाव देण्यात यावा. एकूणच परिस्थिती विचारात घेता येणारा काळ दुर्दम्य असणार आहे. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांची वीज बिलं व अल्पभूधारकांची सरसकट कर्जमाफी करावी व दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हातकणंगले तालुका यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन साहेब मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते माजी आमदार राजीव आवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हातकणंगले तालुका अध्यक्ष धनाजीराव करवते पाटील, विधानसभा अध्यक्ष वैभव कुंभार, भादोलीचे विजय पाटील, रेंदळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अभिषेक पाटील, साईनाथ पाटील, सुहास पाटील, मोहम्मद महात, मनोज सावंत, नितीन बनसोडे, दादासू चौगुले आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी रेंदाळहून अमोल सवाईराम. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते सन्माननीय माजी आमदार राजीव जावळे यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय हसन मुश्रीफ साहेब यांना हातकणंगले तालुका आणि इतरत्र ज्या ज्या ठिकाणी पावसाचं अत्यल्प प्रमाण कमी आहे या ज्या ठिकाणी दुष्काळ जाहीर व्हावा या दृष्टीनं आज आम्ही निवेदनाची पोच सन्माननीय पालकमंत्र्यांना देण्यासाठी आज कोल्हापूर येथे आलेलो आहोत. प्रतिवर्षाच्या तुलनेमध्ये आज आपल्या तालुक्यामध्ये किंबहुना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे. परिणामी कूपनलिका, विहिरीच्या पाण्याची पातळी आज रोजी खाली गेलेली आहे, खालवलेली आहे. येणारा दुष्काळ, येणारा उन्हाळा भीषण स्वरूपाचा असणार आहे. त्यामुळं ज्या खरीपाची पिकं, आज ऊस पीक असू दे, भाताचं पीक असू दे, सोयाबीन असू दे, भुईमूग असू दे, या पिकांची निकृष्टता पाहिली तर शेतकरी आज हवालदिल झालेला आहे. आणि शेतकऱ्याची जी शेतीपूरक व्यवसाय आहे ते देखील आज अडचणी झालेले आहे. परिणामी या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी, पिकांना हमीभाव मिळण्यासाठी किंवा वीज बिलाची माफ व्हावी किंवा सरसकट कर्जमाफी व्हावी या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी तालुका हातकणंगले यांच्या वतीनं सन्माननीय पालकमंत्री यांना निवेदन दिला असता पालकमंत्र्यांनी आम्हाला त्वरितच या ठिकाणी सांगितलं की येत्या 6 तारखेला 6 नोव्हेंबरला सन्माननीय कलेक्टर साहेब रेखा राव यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या शिष्टमंडळाची बैठक लावून यावर विचारविमर्श करण्याच्या दृष्टीनं या शिष्टमंडळाशी बैठक लावून आणि विधानसभेत देखील या विषयाचा परामर्श मी घेतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. मी मुस्लिम साहेबांना या ठिकाणी तालुक्याच्या वतीने विनंती करतो की आपण या हातकणंगले तालुक्याचा विचार न करता संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंबहुना ज्या ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे, पाण्याची दुर्भिक्षता ज्या ठिकाणी भासत आहे, त्या सगळ्या भागाचा दुष्काळग्रस्त भाग म्हणून या ठिकाणी घोषणा करावी आणि शेतकऱ्याला भरघोस मदत करावी आणि या शासनाने दखल घ्यावी या ठिकाणी एवढंच या निमित्तानं विनंती करतो.